आजकल मैं आपको बता रहा हूँ इंग्लिश ऐसा मतलब पुट फाइव वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल म्हणजे तुम्हाला पाचवी शिकवलेलं आहे दिलेले शब्द हे एबीसीडी जे आपले 26 मूळाक्षर आहे अल्फाबेट त्या एबीसीडी नुसार लिहायचे आहे. आता या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजू अगर नाही समजू परंतु याच्या पहिल्या अक्षरावरून दुसऱ्या अक्षरावरून तिसऱ्या अक्षरावरून आपल्याला हे सर्व शब्द अल्फाबेटिकली म्हणजे एबीसीडीच्या उतारानं लावायचे आहे. म्हणजे याला म्हणू आपण अल्फाबेटिकल ऑर्डर. जसं फोरहेड आहे, आय लीड आहे, आयब्रो आहे, आय लॅश आहे आणि एल्बो आहे. आपल्याला याचा अर्थ जरी नाही पडला तरी चालेल. फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इथं पहिला शब्द एफ आहे, इथं ई आहे, इथं ई आहे, इथं ई आहे, इथं ई आहे. आता एबीसीडी पहिले काय येते एबीसीडी ई ईच येते मग एफ येतो मग ई नंतर पुन्हा याच्यावरती शब्द आलेले आहे वाय. इथंही वाय आहे, इथंही वाय आहे आणि इथं ई आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची का इथे वाय नाही आहे, ई एल बी म्हणून एल्बो हा पहिला अक्षर एबीसीडी प्रमाणे इथं पहिला आलं. कधी कधी तीन तीन शब्द सारखे येते ई वाय ई ई वाय ई ई वाय ई. तर चौथ्या अक्षरात अल्फाबेट लावायचे. मग चौथ्या अक्षरात लावल्यानंतर ई वाय ई या तिन्ही ठिकाणी सारखी आलेली आहे ई वाय ई ई वाय ई. मग याच्यामध्ये चौथं अक्षर इथं एल आहे, इथं बी आहे, इथं एल आहे. तर एबीसीडी प्रमाणे बी आधी येतो. काय आधी येतो? बी. म्हणून आपण आयब्रो घेतला, मग आपण आय डॅश घेतला, आय लीड घेतला आणि नंतर शेवटी फोरहेड घेतला. तसं दुसरा एक पॅटर्न दिलेला आहे फेस हेड त्याच्यानंतर हीड त्याच्यानंतर दिलेला आहे हँड नी आर्म अँड अँकल. याच्यामध्ये आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सर्वात पहिले ए येतो म्हणून ए एल आर ए आर नंतर ए एल बरेचसे शब्द याच्या सारखे आलेले आहे म्हणून सेकंड शब्दामध्ये आपल्याला अल्फाबेट निवडावं लागेल. म्हणून ए एम आणि इथं ए आर आपण आर हा नंतर येतो एबीसीडी एन पहिले येतो म्हणून अँकल घेतलं, आर घेतलं, एफ ए सी फेस घेतला आणि त्याच्यानंतर हँड घेतला आणि हिल आणि मी. अशा प्रकारे पुस्तकात तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिलेले आहे असे सर्व शब्द 5-6 त्या तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे नेम वन मेनी पेयर्स एज शोन बाय ऍडिंग यस. यस हे शेवटी आपल्याला लावायचं आहे. ऍट द एंड ऑफ द वर्ड शब्दाच्या शेवटी आपल्याला यस लावून त्याचं पिवलर करायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल जे ओ बी जॉब म्हणून त्याला आपण जॉब्स एक्झाम्पल मध्ये जसं सांगितलं आहे तसंच करायचं ना हो. म्हणून इथं यस लावला जी ओ बी जॉब जी ओ बी आणि ऍडिंग केलेला आहे यस जॉब्स. क्यूब क्यूबला तसंच केलं सी यू बी ई यस यस लावलं. त्याच्याप्रमाणे हे तुम्हाला शब्द दिलेले आहे सी ओ सी के कॉक. तर मग आपण लिहितो सी ओ सी के हा शब्द जच्या तसाच लिहायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऍडिंग करायचा आहे शब्द यस म्हणून कॉक्स. किड्स तर के आय डी शब्द लावला किड्स. नंतर आहे फाईल एफ आय एल ई फाईल शब्द लावला यस फाईल्स. नंतर आहे ट्री ट्रीला शब्द लावला शेवटचा यस ट्रीज. तसं मग डॉग आहे डॉग्स. शेल शेल्स. ड्रीम ड्रीम्स. ट्रेन ट्रेन्स. मॅप मॅपला तसंच केलं एम ए पी एस मॅप्स. नंतर आहे कार कारलाही तसंच केलं सी ए आर एस कार्स. नंतर आहे बॅट बी ए टी ऍडिंग फक्त यस यसच शब्द लावून आपल्याला सोडवायचं आहे. आणि फॉल्स पी ए डब्ल्यू एस फॉल्स. काही कठीण आहे का विद्यार्थी मित्रांनो? तसंच मग ऍडिंग आता ई एस आहे ई एसचं उद्याला बघू. अशा प्रकारे तुम्हाला दोन भाग मी आज शिकवले. एक तर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर आणि दुसरं आहे ऍडिंग यस. तर बाकीच्या पुढच्या पिरियडला आपण दुसरं बघू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.